नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण या भागामध्ये गणिताशी संबंधित काही महत्वाचे प्रश्न अभ्यासत आहोत आणि त्यातील हे पहिलं गणित आहे पहिलं गणित असं आहे की ताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरील गावाला जाते परत येताना साठ किलोमीटर वेगाने ती परत येते साठ किलोमीटर तास या गतीने तर तिचा सरासरी वेग किती असं इथं आपणास विचारलेलं आहे बघा ए ह्या गावपासून बी या गावपर्यंत एक गाडी जाते आणि दोन्हीतील अंतर आहे एकशे ऐंशी किलोमीटर इतकं जाण्यासाठीचा जो परावरची स्पीड आहे त्या गाडीची ती आहे नव्वद किलोमीटर तास आणि परत येण्याची जी स्पीड आहे ती आहे साठ किलोमीटर प्रति तास ठीक आहे तर गाडी जाऊन परत येत आहे म्हणजे एकूण अंतर आपल्याला मिळवायचं असेल तर ते दुप्पट करावं लागणार आहे म्हणून एकूण अंतर बरोबर एकशे ऐंशी गुणिले दोन म्हणजेच तीनशे साठ किलोमीटर एकूण अंतर आहे आता नव्वदच्या स्पीडने नव्वद किलोमीटर प्रति तासच्या स्पीडने गाडीला किती वेळ लागेल तर एकशे ऐंशीला नव्वदने डिवाइड केले तर दोन उरतात म्हणजे दोन तास लागतात साठ किलोमीटर पर आवरच्या स्पीडने किती तास लागतील तर एकशे ऐंशीला साठने डिवाइड केले तर तीन तास लागतात ठीक आहे तीन उरतात म्हणजे तीन तास लागतात म्हणजे जाताना गाडी नव्वदच्या स्पीडने गेली म्हणून तिला दोन तास लागले येताना गाडी साठच्या स्पीडने आले म्हणून तिला तीन तास लागले दोन्हीच्या जर बेरीज केली तर एकूण लागलेला जो टाईम आहे तो आहे पाच तास आपल्याकडे एकूण अंतर आहे तीनशे साठ किलोमीटर एकूण लागलेला वेळ आहे पाच तास आता हे सूत्रामध्ये ठेवूया की वेग बरोबर अंतर भागिले वेळ अंतर आहे तीनशे साठ किलोमीटर लागलेला वेळ आहे पाच तासांचा पाच एक पाच पाच सत पस्तीस एक उरला आणि पाच दोन्ही दहा तर गाडीचा जो सरासरी वेग आहे तो आपल्याला वेग मिळतो बहात्तर किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर आहे या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवता येतं आता ही जी ॲडिशनल माहिती आहे ती तुम्हाला लिहित बसण्याची गरज नाही जर तुम्हाला गणित परफेक्ट पद्धतीने येतं तर यामधील जास्तीत जास्त गोष्टी तुम्ही आरामशीर स्किप करू शकता मित्रांनो आपल्याकडे दुसरा प्रश्न आहे की एका वितळलेल्या मिश्रणातील जस्त आणि तांबे यांचे प्रमाण नवास अकरा आहे त्यातील जस्ताचे इथं प्रमाण नाही वजन आहे इथं जस्ताचे वजन अठ्ठावीस पॉईंट आठ किलोग्रॅम असेल तर संपूर्ण मिश्रणाचे वजन काय असेल असं इथं विचारलेलं आहे तर एकूण वजन दोन्हीचं मिळून किती होतं ते इथं विचारलेलं आहे तर बघा जस्ता आणि तांब्यांचं प्रमाण दिलेलं आहे नवा अकरा आणि फक्त जस्ताचं वजन दिलेलं आहे अठ्ठावीस पॉईंट आठ किलोग्रॅम बघा आपण प्रत्येक <coughs> जस्ताचं वजन नऊ एक्स असं मानलं आणि तांब्याचं वजन अकरा एक्स मानलं तर काय होईल नऊ एक्स प्लस अकरा एक्स बरोबर किती होतं वीस एक्स म्हणजे मिश्रणाचं एकूण वजन आपल्याला मिळतं इथं वीस एक्स ठीक आहे तर मग या माहितीच्या आधारे आपण काय करूया या गणिताला सोडवूया आता इथं जस्ताचं वजन दिलेलं आहे अठ्ठावीस पॉईंट आठ किलोग्रॅम ते नऊ एक्सच्या ठिकाणी ठेवूया तर अठ्ठावीस पूर्णांक आठ प्लस अकरा एक्स बरोबर वीस एक्स मग अठ्ठावीस पूर्णांक आठ बरोबर वीस एक्स मायनस अकरा एक्स हे प्लसमधील इकडे येऊन मायनस झाले मग इथं वीस मधून अकरा गेले तर किती राहतात नऊ एक्स शिल्लक राहतात मग ते लिहूया आपण इथं अठ्ठावीस पॉईंट आठ बरोबर नऊ एक्स आणि एक्स बरोबर अठ्ठावीस पॉईंट आठ भागीले नऊ कारण हे गुणाकारातले नऊ याच्याकडे येऊन भाग जाणार आहेत आणि आपण फक्त इथं बाजू बदलून घेतलेले आहेत मग नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस उरला एक आणि नऊ दोन्ही अठरा या दोन्हीमध्ये पॉइंट आहे इथं एक स्थळानंतर आपण पॉईंट दिला तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळते तीन पॉईंट दोन आपल्याकडे जस्ताचं वजन आलेलं आहे, आहे। वजन ते किती आहे अठ्ठावीस पॉईंट आठ आहे आणि या तांब्याचं वजन आपल्याला माहीत नाही पण ते आपण ग्रहीत धरलेलं आहे अकरा एक्स मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे तीन पॉईंट दोन म्हणून अकरा एक्स बरोबर का होईल अकरा गुणिले तीन पॉईंट दोन मग अकराने तीन पॉईंट दोनला किंवा तीन पॉईंट दोनने अकराला भाग गुणायचं म्हणजे आपल्याला सारखीच किंमत मिळणार आहे जे आपल्याला सोपं जातं त्या तोच गुणाकार आपण केला पाहिजे बघा मी इथे अकरा आणि तीन पॉईंट दोन ला गुणत आहे अकरा दोन्ही बावीसला दोन अकरा तीन तेहतीस आणि दोन पस्तीस तर हे जे तांबे आहे त्यांचं वजन आपल्याला मिळालेलं आहे पस्तीस पॉईंट दोन के जी तर मग दोन्हीचं मिश्रण मिश्रणाचं एकूण वजन किती होतं ते इथं विचारलेलं आहे तर मग ते किती होईल अठ्ठावीस पॉईंट आठ प्लस पस्तीस पॉईंट दोन आठ आणि दोन दहा आठ अन पाच तेरा आणि एक चौदाला चार तीन दोन पाच आणि एक सहा म्हणजे चौसष्ट किलो हे त्या मिश्रणाचं वजन आहे आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो मित्रांनो आपल्याकडे तिसरा प्रश्न आहे अजय व विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास चार आहे आणखी आठ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा होईल तर अजयचे आजचे वय किती असं इथं विचारलेलं आहे आता अजय आणि विजय यांच्या वयांची गुणोत्तर दिलेली आहेत परंतु त्यांची ऍक्च्युअल वय किती आहेत ते आपल्याला माहीत नाही म्हणून अजय च जर वय हे आपण तीन एक्स ग्रहित धरलं तर विजय चं वय आपल्याला काय करावं लागेल चार एक्स ग्रहित धरावं लागेल आता आणखी पुढे माहिती काय दिलेली आहे की आठ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा होईल म्हणून जर तीन एक्स प्लस आठ केलं तर त्याच्याबरोबर पाच लिहावे लागतील आणि चार एक्स प्लस आठ केलं तर त्याच्यापुढे सहा लिहावे लागतील आता या माहितीच्या आधारे आपल्याला या गणिताची सोडवणूक करायची आहे तर ती सोडवणूक आपल्याला अशी करता येईल की तीन एक्स अधिक आठ भागिले चार यक्स अधिक आठ बरोबर पाच छेद सहा आता या सहाने तीन यक्स अधिक आठ ला गुणायचा आहे आणि पाचने चार यक्स अधिक आठ ला गुणायचा आहे आपण डायरेक्टली गुणाकार करून घेऊया साहित्र्यां अठरा अठरा एक्स प्लस साही अठ अथ्थ अठ्ठेचाळीस बरोबर बावन वीस एक्स आणि पाच आठ चाळीस आता लहान संख्या मोठ्या संख्येकडे घेऊन जाऊ म्हणजे व्यवस्थित वजाबाकी होईल तर अठ्ठेचाळीस वजा चाळीस आणि वीस एक्स वजा अठरा एक्स मग इथं आठ शिल्लक राहतात इथं दोन एक्स शिल्लक राहतं आणि हे गुणाकारातले दोन या आठकडे भाकारात जात आहेत आणि म्हणून उत्तर आपल्याला मिळतं एक्स बरोबर चार काय मिळतं एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळते चार इथं आपल्याला कोणाचं वय विचारलेलं आहे अजयचं वय विचारलेलं आहे अजयचं वय काय आहे तीन यक्स आहे मग तीन यक्स बरोबर तीन गुणिले चार बरोबर बारा तर अजय अजयचं जे वय आहे ते किती आहे बारा वर्षे आहे या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो मित्रांनो आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे आठ संख्यांची सरासरी वीस आहे पहिल्या दोन संख्यांची सरासरी साडे पंधरा आहे पुढील तीन संख्यांची सरासरी एकवीस पूर्णांक एकशे तीन आहे सहावी संख्या सातव्या आणि आठव्या संख्येपेक्षा अनुक्रमे चार आणि सातने ने कशी आहे लहान आहे मोठी नाही तर आठवी संख्या कोणती असं इथं विचारलेलं आहे इथे आठ संख्यांची सरासरी वीस दिलेली आहे यावरून आपल्याला एकूण संख्यांची बेरीज मिळते तर बघा की एकूण संख्यांची जी बेरीज आहे ती आपल्याला मिळते आठ गुणिले वीस बरोबर एकशे साठ ठीक आहे आता पहिल्या दोन संख्यांची सरासरी पंधरा साडेपंधरा दिलेली आहे तर यावरून आपल्याला दोन संख्यांची बेरीज मिळते ती कशी मिळेल की ज्या पुढच्या दोन संख्या आहेत त्यांची बेरीज मिळवण्यासाठी आपल्याला पंधरा पॉईंट पाच गुणिले दोन करावं लागेल म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय मिळतं एकतीस पूर्णांक शून्य म्हणजे एकतीस ठीक आहे पहिल्या दोन संख्यांची जी बेरीज आहे ती एकतीस होते आणि त्याच्या पुढील ज्या तीन संख्या आहेत ठीक आहे पुढील तीन संख्यांची सरासरी ही एकवीस पूर्णांक एकशे तीन दिलेली आहे यावरून आपल्याला पुढील तीन संख्यांची बेरीज मिळते तर ती कशी मिळेल एकवीस पूर्णांक एकछेद तीन गुणिले तीन आता हा जर गुणाकार आपण केला तर हा गुणाकार आपल्या गणिताचं उत्तर चुकवणार आहे म्हणून काय करायचं तर ह्या जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं ठीक आहे एकवीस त्रिक त्रेसष्ट आणि एक चौसष्ट म्हणून चौसष्ट छेद तीन गुणिले तीन यामुळं काय होतं की हे तीन तीन कटून जातात आणि शिल्लक राहतात चौसष्ट म्हणजे पुढील तीन संख्यांची जी बेरीज आहे ती किती आहे चौसष्ट आहे तर यावरून पहिल्या दोन संख्यांची बेरीज किती आहे ते मिळालं आपल्याला पुढील तीन संख्यांची बेरीज किती आहे ते पण मिळालं आणि एकूण बेरीज पण मिळालेली आहे या था, था तर या आधारे आपल्याला आता प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे तर पुढील ज्या दोन आणि तीन संख्या आहेत त्या मिळून पाच होतात त्या पाच संख्यांची बेरीज किती होते ठीक आहे पहिल्या दोन संख्या आणि दुसऱ्या तीन संख्या यांची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे तर काय होईल की एकतीस प्लस चौसष्ट किती होतात सहा एक सॉरी एक पाच आणि तीन सहा नऊ म्हणजे पंच्याण्णव होते पहिल्या पाच संख्यांची बेरीज ठीक आहे पहिल्या पाच संख्यांची बेरीज पंच्याण्णव होते आणि ह्या पाच संख्या जर एकूण आठ संख्यामधून वजा केल्या तर शेवटच्या तीन संख्यांची बेरीज आपल्याला मिळते म्हणून शेवटच्या तीन संख्यांची बेरीज शेवटच्या तीन संख्यांची बेरीज बरोबर एकशे साठ वजा पंच्याण्णव किती उरतात पासष्ट किती उरतात पासष्ट तर ही शेवटच्या तीन संख्यांची बेरीज आहे आपल्याकडे सहावी संख्या बाबत काय सांगितलेलं आहे की ती सातव्या आणि आठव्या संख्येपेक्षा अनुक्रमे चारने आणि सातने कशी आहे लहान आहे म्हणून जर सहावी संख्या ही एक्स ग्रहित धरली तर सातवी संख्या ही आपल्याला एक्स प्लस चार धरावी लागेल आणि आठवी संख्या जी आहे ती एक्स प्लस सात ग्रहित धरावी लागेल मग या तिन्हीची बेरीज किती दिलेली आहे पासष्ट दिलेली आहे म्हणून ठीक आहे एक्स प्लस एक्स प्लस चार प्लस एक्स प्लस सात बरोबर किती पासष्ट हे तीन एक्स तीन एक्स होतात आणि सात आणि चार अकरा बरोबर पासष्ट तीन एक्स जाग्यावर राहतील पासष्ट मधून अकरा वजा होतील तर एक्स बरोबर किती काय होईल पुढं की पाच मधून एक गेला चार राहिला सहा मधून एक गेला पाच राहिला आणि छेदामध्ये तर तीन म्हणजे भाग तीनने आपल्याला चोपन्नला भाग द्यायचा आहे तर तीन एक तीन एक, तीन एक तीन आणि तीन आथ, तो आठ चोवीस तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे अठरा मिळालेली आहे आपल्याला संख्या कोणती विचारलेली आहे आठवी संख्या विचारलेली आहे आणि आठवी संख्या काय ग्रहित धरलेली आहे आपण एक्स अधिक सात म्हणजेच येथे एक्सच्या ठिकाणी आपल्याला किती ठेवायचे आहेत अठरा ठेवायचे आहेत प्लस सात यांची बेरीज किती होते पंचवीस यावरून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं हो की ती आठवी संख्या कोणती आहे पंचवीस ही आहे